नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय अकॅडमीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो पहिले तर तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही आमच्या सायन्सच्या बॅचला जो प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल मित्रांनो आपण जेव्हा बॅच लाँच केली होती तेव्हाच आपण सांगितलं होतं की आपण नोट्स अवेलेबल करून देऊ आणि त्याचप्रमाणे आपण तुम्हाला नोट्स अवेलेबल करून दिल्या आपण नोट्स कशा अवेलेबल करून दिल्या आहेत तर याबद्दल जो अवेअरनेस व्हिडिओ आहे तो आपण इथे घेतलेला आहे आपण नोट्स अशा अवेलेबल करून दिलेल्या आहे की फिजिक्सच्या फोल्डरमध्ये जसे फिजिक्सचे खूप सारे लेक्चर्स आहेत इथेच फिजिक्सचे नोट नोट्स असेल ओके केमिस्ट्रीचे खूप सारे व्हिडिओ आहेत तिथं केमिस्ट्रीचे नोट्स आणि बायोचे खूप सारे व्हिडिओ आहेत तिथं बायोचे नोट्स बरोबर आहे ठीक आहे आता त्याचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो वापर तुम्ही असा करा की आधी तर त्या तिन्ही नोट्सच्या झेरॉक्स मारा ज्या की तुम्हाला अवेलेबल झालेल्या आहेत बरोबर आहे आणि आता त्या झेरॉक्स मारल्यानंतर तुम्ही समजा आता मी इथे बायोची नोट्स दाखवली तुम्हाला त्याचा फ्रंट पेज असा असेल बरोबर आहे तर बायोची नोट्स तुम्ही जेव्हा बघणार तेव्हा ती तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल बरोबर आहे हे मी पहिलं पेज घेतलं आपण काय केलं आहे माहिती का ज्या क्रोनॉलॉजीमध्ये आपण लेक्चर्स घेतले त्याच क्रोनॉलॉजीमध्ये आपण नोट्सही डिझाईन केले जसं की पहिलं आपलं बायोचं लेक्चर आहे ते पेशीवर आहे बरोबर आहे आणि ते पेशीवर आहे तर आपण त्याचे दोन पार्ट केलेले नोट्सचे पहिल्या पार्टमध्ये म्हणजे पहिल्या सेक्शनमध्ये आपण पूर्ण नोट्स दिलेली जो दुसरा सेक्शन आहे तो पूर्ण ब्लँक आहे आता हा ब्लँक का ठेवलेला आहे प्लँक ठेवण्याचं खूप मोठं रिझन आहे एक म्हणजे जेव्हा मी पेशी एक्सप्लेन करत होतो तेव्हा जी पीपीटीवर होतं ते तर मी सगळं एक्सप्लेन केलं पण अजून काही ॲडिशन गोष्टी होत्या की ज्या मी ॲड केलेल्या आहेत बोलताना पण काही सांगितलं त्या तुम्ही ह्या राईट साईडमध्ये लिहू शकतात जसं की आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो जसं ही सेल थेरी ह्या सेल थेरीचे काही सायंटिस्ट आहे जसे मी इथे दाखवले आता मी एक सांगतो श्वान श्वॉन नावाचा एक सायंटिस्ट आहे बरोबर आहे याच्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगितलेली त्रिकाशी मित्रांनो की श्वान म्हणजे आपण मराठीत त्याला काय म्हणतो कुत्रा बरोबर आहे हा कुत्रा खूप साऱ्या सेल्सने बनलेला आहे म्हणजे खूप साऱ्या सेल एकत्र येऊन कुत्रा बनलेला आहे आणि कुत्रा हा प्राणी म्हणजे आपण असं म्हणू शकतो अल्टिमेटली की प्राणी हा खूप साऱ्या सेलने बनलेला आहे बघा इथे श्वानची जी थेरी त्याने काय सांगितलं होतं वनस्पती असो वा प्राणी सर्व सजीव अनेक पेशींनी बनलेले असतात तुम्हाला फक्त श्वान लक्षात ठेवायचे कुत्रा लक्षात ठेवायचे खूप साऱ्या पेशी लक्षात ठेवायचे तुम्हाला लगेच लक्षात येईल आणि ही ट्रिक तुम्ही राईट साईडला लिहू शकता अशा पद्धतीने आपण फिजिक्स असो किंवा केमिस्ट्री असो हे सर्व डिझाईन केलेलं आहे ठीक आहे दुसरं सांगायचं तो मित्रांनो की समजा असं झालं की तुम्हाला सेल रिलेटेड अजून काही ॲडिशन गोष्ट सापडली ती सुद्धा तुम्ही ह्या राईट साईडच्या ब्लँक पेजमध्ये लिहू शकता आणि मित्रांनो ज्या आपल्या मित्रांनी अजून बॅच घेतली नसेल ते बॅच घेऊ शकतात तुम्हाला बॅचची इन्फॉर्मेशन हा इथे जो नंबर येईल त्याच्यावर भेटून जाईल अजून मला तुम्हाल तुम्हाला सांगायचं आहे की बॅच घेताना तुम्हाला जर असं वाटतंय की ही बॅच तेवढी वर्दी आहे की नाही आपण काय केलं मित्रांनो आपल्या स्वाध्यायकडे मी ह्या ॲपमध्ये ही विज्ञानची बॅच आहे त्याच्यामध्ये काही फ्री व्हिडिओ दिलेले ते फ्री व्हिडिओ तुम्ही आधी बघा ते जर तुम्हाला पटले तरच तुम्ही बॅच घ्या मित्रांनो ठीक आहे आणि मित्रांनो त्या स्टुडंटने ही बॅच नसेल घेतली किंवा ज्यांना ह्या बॅच विषयी कमी माहिती असेल त्यांच्यासाठी मी अजून काही ॲडिशनल गोष्टी सांगतो जसं बघा तुम्ही इथे दिवसाल तुम्हाला की आपण तेहतीस टॉपिक कवर करून घेतलेले फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोचे जवळपास तेहतीस टॉपिक घेतलेले आता मला एक ॲडिशन सांगायचं आहे पर्टिक्युलरली आयोग फिजिक्स आणि केमिस्ट्रीवर गणित विचारतो खूप साऱ्या गणितांची आपण प्रॅक्टिस करून घेतलेली आहे फॉर्म्युले पाठ न करता ते कसे मिळवायचे हे आपण ह्या बॅचमध्ये शिकणार आहोत अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर आपण जास्त भर दिलाय फॅक्च्युअलच्या बाबतीत ट्रिक सांगितली जसं मी आता तुम्हाला श्वानबद्दल सांगितले बरोबर आहे आणि मित्रांनो जी आपलं सर्वात मोठा स्ट्रॉंग पॉईंट आहे तो काय आपला वॉश टाइम हा अनलिमिटेड आहे सहा महिने आपण व्हॅलिडिटी दिली पण तुम्ही अनलिमिटेड पद्धतीने तो पाहू शकतात एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चारदा नाही तुम्हाला हव्या तितक्या वेळेस तुम्ही हे बघू शकता आपल्या बॅचची फी ही खूप मिनिमल आहे ती बघा ती आहे पाचशे एकोणपन्नास रुपये ॲक्च्युली ओरिजिनल फी आठशे पण आपण ती कमी करून विद्यार्थ्यांसाठी केली आहे ती म्हणजे पाचशे एकोणपन्नास रुपये तर मित्रांनो हा जो नंबर मी तुम्हाला सांगितला आहे तिथे तुम्ही बॅचची इन्फॉर्मेशन घेऊ शकतात तुम्ही आपल्या ॲपवर जाऊ शकता आपले जे विज्ञानचे व्हिडिओ आहे जे फ्री व्हिडिओ आहे ते तुम्ही बघू शकतात आणि मित्रांनो तुम्ही बॅच जॉईन करा किंवा तुमच्या जा, जास्तीत जास्त मित्रांना सांगा बॅच जॉईन करण्याबद्दल ठीक आहे तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद थँक्यू